नमस्कार, अपना सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डिजिटल ॲग्रो अकॅडमी। तर आपणा सर्वांसाठी पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलो आहे, पुन्हा एक नवीन व्हिडिओ जो की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामानाविषयी माहिती जाणून घेणार आहे की आजची जी स्थिती आहे, पावसाची जी स्थिती आहे, ती स्थिती काय राहणार आहे, कशा प्रकारचा पाऊस राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये किती प्रकारचा पाऊस राहणार आहे, हे सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। आणि आजचे हवामानबाबतचे जे अपडेट्स आहेत, नवीन अपडेट्स आहेत हवामान खात्याचे, ते नवीन अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती, सर्व माहिती कळून येईल। आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून आमच्या चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ, असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हवामानाबाबतचा। तर चला मग वेळ वाया न घालवता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया। तर आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पुन्हा जो आहे तो पाऊस दाखल झालेला आहे, पाऊस सक्रिय झालेला आहे, खंड संपल्यावरती आलेला आहे आणि अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होतोय, जोरदार पाऊस होतोय। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा असा पाऊस होतोय, त्यामुळे पेरण्या वगैरे सर्व शेतकरी पेरणीला लागले आहेत। तर आजची पावसाची स्थिती काय राहणार आहे, ती पावसाची स्थिती आपण जाणून घेणार आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे। तर यामध्ये आपण बघणार आहे की आधी कुठल्या कुठल्या भागांमध्ये ढगांची दाटी झालेली आहे। तर आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे जे ढगांनी दाटी केलेली आहे। अनेक भागात जो आहे तो जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते, अनेक भागात जे आहे ते काळोख आपल्याला बघायला मिळतोय। तर आपण बघू शकता की नाशिकमध्ये ढगांची खूप सारी दाटी बघायला मिळते। आपल्याला नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड इत्यादी ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या ढगांची दाटी बघायला मिळते। म्हणजे विदर्भाचा भाग, मराठवाड्याचा भाग इत्यादी ठिकाणी आपल्याला जे खूप सारे ढगांची दाटी बघायला मिळते। औरंगाबाद, वाशिम, शेगाव, जळगाव, मालेगाव, नाशिक, अहमदनगर, नांदेड इत्यादी ठिकाणी, सिल्लोड, पाथरी इत्यादी ठिकाणी आपल्याला जे तो ढगांचं वातावरण दिसते, पावसाचं जोरदार वातावरण दिसते, ढगांची खूप सारी दाटी झालेली आहे। जालना, कन्नड, सिल्लोड, चिखली, खामगाव, लोणार इत्यादी ठिकाणी, पाचोरा इत्यादी ठिकाणी जे तो ढगांची खूप मोठ्या प्रमाणात दाटी झालेली आहे। त्यामुळं इथं जे ते दाट पावसाची शक्यता वर्तवण्यात येते, दाट पावसाची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे। अमरावतीमध्ये अमरावती, अकोट इथं सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, वर्ध्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो इत्यादी ठिकाणी आपण बघू शकता। पुसदला सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे, वाशिम जोरदार पाऊस होऊ शकतो। हिंगोलीमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते। तर अशा प्रकारचे जे आहे ते ढगाळ वातावरण झालेले आहे, ढगांनी जी दाटी केलेली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आजच्या तारखेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर आपण जसं समोरील इमेजमध्ये बघू शकता की कशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये ढगांनी दाटी केलेली आहे। तर हे आजचं चित्र आहे, आजचा जो आहे हवामानाचा जो आहे अपडेट आहे की अशा प्रकारचा पाऊस राहू शकतो, खूप जोरदार प्रकारचा। इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहुरी, संगमनेर इत्यादी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच जे आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता दाट वर्तवण्यात येते आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाकी जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तसेच विदर्भामध्ये जोरदार पाऊस होणार आहे आणि मराठवाड्यातसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात। तर अशा प्रकारचा जो आहे तो अपडेट होता आजचा। तर पाऊस कुठं कुठं सक्रिय आहे ते आपण बघणार आहे। तर समोर इमेजमध्ये आपण बघू शकता नाशिकमध्ये सध्याला पाऊस सक्रिय आहे, मुंबईमध्ये हे जे आहे 12 वाजेपर्यंत पाऊस या ठिकाणी उपलब्ध, पाऊस हजेरी लावणार आहे किंवा आता सक्रिय आहे। नांदेडमध्ये पाऊस सक्रिय होणार आहे। त्यानंतर जो आहे औरंगाबादमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी बघायला मिळतील, वाशिममध्ये हलक्या स्वरूपाच्या, लोणारमध्ये पाऊस सक्रिय झालेला दिसेल 12 पर्यंत, चिखलीमध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावलेली असेल, त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा पाऊस जोरदार पाऊस असेल, यवतमाळमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी असतील, कारंजामध्ये जोरदार प्रकारचा, सोल्लूमध्ये जोरदार प्रकारचा पाऊस राहील, जालन्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी बघायला मिळतील, पैठणमध्ये सुद्धा पावसाचा जोर चांगलाच आहे, बीडमध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे तो चांगल्या प्रकारचा सांगण्यात आला आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता की सद्यस्थितीला जो आहे तो पावसाने हजेरी लावलेली आहे किंवा 12 वाजेपर्यंत पाऊस हजेरी लावू शकतो।
पश्चिम महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी दाट पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नंतर विदर्भामध्ये, आपण बघू शकता की अकोला, यवतमाळ इत्यादी ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी ज्या आहेत त्या बरसण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते आहे. मालेगावमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नंदुरबारमध्ये दाट पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. खूप जोरदार असा पाऊस होऊ शकतो नाशिकमध्ये. तर अशा प्रकारचे आजची अपडेट होती. आपण इमेजेसमध्ये बघितलं असेल, सॅटेलाईट इमेजेसमध्ये बघितलं असेल की कशाप्रकारे सॅटेलाईटने कॅच केलेल्या इमेजेसमध्ये आपल्याला दिसू शकते की कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस सक्रिय आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर आपण सविस्तर बघता, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हलक्या प्रकारच्या सरी बरसणार आहेत, तर काही ठिकाणी जोरदार आणि मुसळधार प्रकारचा पाऊस होणार आहे. तर ही होती आपली आजची अपडेट, हवामान खात्याचा इशारा, आणि ही होती आजच्या हवामानाची अपडेट, आजच्या पावसाची अपडेट की आजचा पाऊस जो आहे तो कुठल्या कुठल्या ठिकाणी कशा प्रकारचा राहणार आहे. ही सर्व अपडेट्स मी तुमच्यासमोर मांडली आहे, तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील. तर हा सुद्धा आपला आजचा विषय तुमच्यासमोर मांडायचा की आजचा हवामानाचा काय अंदाज आहे, काय हवामान राहणार आहे, आजचं काय पावसाचे इशारे काय आहेत, कुठं पाऊस राहणार आहे, हे सर्व माहिती मी तुमच्यासमोर मांडली. आता आपण भेटूया एका नवीन पार्टमध्ये, एका नवीन माहितीसोबत, एका नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत आणि अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.